नमस्कार मित्रांनो, मी लेखक अभिनेता अनिल बाबूराव शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो शिंदे विजन फिल्म्स या यूट्यूब चॅनलवर। प्रिय मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की उसाच्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने बांधणी कशी करायची। आज आपण पाहणार आहोत की उसाच्या शेताला जेव्हा पाणी देतात तेव्हा कशा पद्धतीने ते पाणी दिलं जातं आणि प्रत्येक सरीनुसार ते पाणी कसं दिलं जातं। दारी धरणं हा एक प्रकार असतो। तुम्ही सुरुवातीला पहा की हा जो पंप आहे या पंपाच्या सहाय्याने पाणी हे शेतामध्ये आणलं जातं आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने एक एक सरीनुसार जात आहे। तुम्ही नीट पहा आणि हे पाणी असं सरळ म्हणजे जिथपर्यंत हे शेत आहे, उसाचं शेत आहे, तिथपर्यंत हे पाणी पोचत जाणार। या तुम्ही पाहू शकता हे आमचे बंधू आहेत नामदेव शेगर साहेब, ते आता शेताला पाणी देताना काय काय करतायत ते आपण पहा। जे मुंबईत राहणारे प्रेक्षक आहेत, जे व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण शेती हे कशा पद्धतीने होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। पाहू शकता तर प्रिय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एक धडीचं पाणी शेताला देणं पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसऱ्या धडीला पाणी देण्याचं कार्य हे सुरू केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपण जिथून पाण्याचा पंप पाणी शेताला देतो आहे तिथून सगळा प्रवास तुम्हाला दाखवूया। बघा, इथून मगाशी पाणी द्यायचं काम सुरू होतं, आता ते थांबवलेलं आहे, म्हणजे हा पट्टा भिजून झालेला आहे आणि आता पुढचा पट्टा तुम्ही पाहू शकता इथे बाण टाकलेला आहे आणि आता या पट्ट्यामध्ये या धडीमध्ये पाणी सोडायला सुरुवात केलेलं आहे। अतिशय कष्टाळू माणूस आमचे नामदेव शेगर साहेब खरोखरच कष्ट करतात आणि त्यांनीच ही उसाचा मळा पिकवलेला आहे। संत वचन आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अगदी त्याप्रमाणे रामकृष्ण हरी पांडुरंगाचं नाव घेऊन शेतामध्ये दररोज ते काम करतात। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहताय की उसाला पाणी दिलं जात आहे आणि ते देत असताना तुम्ही पाहू शकता की ही एक सरी आहे, म्हणजे सरी म्हणजे एक लांब लटचक जो एक पट्टा असतो त्याला सरी म्हटलं जातं आणि त्यानंतर ही दुसरी सरी आहे, ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे। तर प्रिय मित्रांनो, सरी जेव्हा उसाच्या सरीमध्ये पाणी सोडलं जातं तेव्हा प्रत्येक शेतकरी जो आहे तो वेगवेगळ्या म्हणजे एकत्रच कधी दोन सरींना एकत्र पाणी देतात किंवा तीन सरींना किंवा एकत्र चार सरींना, जेव्हा असं टप्प्याने एकत्र पाणी दिलं जातं तेव्हा त्याला धडी असं म्हणतात। म्हणजे एकत्र तीन किंवा चार किंवा दोन एकपेक्षा जास्त सऱ्यांना एकत्र पाणी दिलं जातं, पाहू शकता त्याला म्हणतात धडी। तर आत्ता तुम्ही पाहताय की या एका चार सरींचं मिळून एक धडी आहे आणि त्यांना पाणी दिलं जात आहे, लांब टप्प्यापर्यंत हे पाणी जाणार। आणि प्रिय मित्रांनो, जेव्हा हे पूर्ण पट्टा जो चार सऱ्यांचा एक धडी जो आहे तो पट्टा पूर्ण भिजून झाल्यानंतरच त्याच्या पुढच्या भागामध्ये पाणी दिलं जाईल। तुम्ही पाहू शकता आता हे तर पाणी रोखलेलं आहे, हे पाणी पुढे पास नाही होणार कारण हा पट्टा भिजवायचा बाकी आहे।
हा पट्टा पूर्ण भिजून झाल्यानंतर मग इथे बघा बांध टाकलेला आहे। हा जो बांध आहे तुम्ही पाहू शकता, हा बांध आहे, याच्या पुढे पाणी जाणार नाही, पाणी इतपर्यंतच रोखलं जाणार। जेव्हा ही धडी भरून होईल तेव्हा पुढच्या पट्ट्यामध्ये पुढच्या सरीमध्ये पाणी सोडलं जाईल। तर अशा पद्धतीने प्रत्येक जमिनीवर अवलंबून असतं की किती वेळा पाणी द्यायचं, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। धन्यवाद।